काय नाव आहे? कार्तिक राजेंद्र शिंदे. अच्छा, काय त्रास होता कार्तिकला? कार्तिकला अतिशय खोकल्याचा त्रास होता आणि हा त्रास एक एक साधारणतः एक महिनाभर चालू होता. एक महिन्यापासून? मग काय केलं तुम्ही खोकल्यासाठी? आम्ही त्याला खोकल्यासाठी अनेक उपाय केले. घरीही आयुर्वेदिक करून बघितलं, परत त्याचा खोकला कमी व्हावा म्हणून त्याला ऍडमिट केलं. परंतु त्याला अजिबात काही गुण आला नाही, त्यामुळे आम्ही आयुर्वेदिक उपाय करायचं ठरवलं. आणि तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरांना पण दाखवलं का? हो, दाखवलं, पण त्याला त्याचा काही फरक पडला नाही. तर किती दिवस दाखवलं तुम्ही ट्रीटमेंट ॲलोपॅथीची? ॲलोपॅथीची साधारणतः 15 दिवस सुरू होती ट्रीटमेंट, आणि त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतलं की त्याला आयुर्वेदिक उपचार करायचे. अच्छा, मग तुम्ही होमिओपॅथी मेडिसिन्स घेतली? हो. होमिओपॅथी मेडिसिनने किती दिवस दिवसांमध्ये फरक पडला? आम्हाला त्याचा रिझल्ट अगदी 8 दिवसातच आला. अच्छा. आणि पूर्णपणे 15 दिवसामध्ये मुलाचा खोकला, महिन्याचा, 1.5 महिन्याचा खोकला कमी होऊन गेला. मग आता त्याला त्रास आहे खोकल्याचा? नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नाहीये. आणि तो काहीही खातो. अच्छा. दूध, दही, ताक, तूप. म्हणजे त्याला आधी काही गोष्टी सहन नव्हत्या होत? हो. जसं की थंड वगैरे? हो. अच्छा, मग आता तो सगळं खातो? हो. आणि काही क्लायमेटिक चेंजेसमुळे पण त्याला हा त्रास होत होता का? नाही, तसं म्हणून काहीच नाही, पण साधारणतः थंड हवा आली की त्याला हा त्रास जाणवायचा. अच्छा, मग आता काहीच त्रास नाही आहे त्याला? नाही. अच्छा, ठीक आहे, थँक्यू.